नमस्कार। आजचे एमसीक्यू चालू करूया। पहिला प्रश्न आहे, कॉमनवेल्थ संस्थेचे खालीलपैकी किती देश सदस्य आहेत? पर्याय एक 50, पर्याय 2 62, पर्याय 3 52, पर्याय 4 42। उत्तर आहे पर्याय 3 52। प्रश्न दुसरा, रेवा सोलर प्लांट कोणत्या राज्यात आहे? पर्याय एक मध्य प्रदेश, पर्याय 2 केरळ, पर्याय 3 आंध्र प्रदेश, पर्याय 4 गुजरात। उत्तर आहे पर्याय 1 मध्य प्रदेश। प्रश्न 3, वर्ल्ड बँकेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय 1 पॅरिस, पर्याय 2 जकार्ता, पर्याय 3 वॉशिंग्टन डीसी, पर्याय 4 जिनिवा। उत्तर आहे पर्याय 3 वॉशिंग्टन डीसी। प्रश्न 4, कर्नाटकचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहे? पर्याय 1 रघुवर दास, पर्याय 2 पिनरई विजयन, पर्याय 3 व्ही नारायण स्वामी, पर्याय 4 सिद्धरमैया। उत्तर आहे पर्याय 4 सिद्धरमैया। प्रश्न 5, उत्तराखंड राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती? पर्याय 1 मसुरी, पर्याय 2 देहरादून, पर्याय 3 रायपूर, पर्याय 4 शिमला। उत्तर आहे पर्याय 2 देहरादून। प्रश्न 6, चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांची नियुक्ती खालीलपैकी कोण करते? पर्याय 1 पंतप्रधान, पर्याय 2 सर्वोच्च न्यायालय, पर्याय 3 राष्ट्रपती, पर्याय 4 यापैकी नाही। उत्तर आहे पर्याय 3 राष्ट्रपती। प्रश्न 7, इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना याची काही वाक्य आहे। ए, शिशुचा जन्म व शिशुपालन पोषण दरम्यान वेतन स्वरूपात मदत करणे। बी, शिशु व लहान मुलास पोषण आहार देण्यासाठी उत्तम पद्धत शोधणे। वरीलपैकी योग्य विधान निवडा। पर्याय 1 ए व बी बरोबर, पर्याय 2 बी बरोबर, पर्याय 3 ए व बी चूक, पर्याय 4 बी बरोबर। उत्तर आहे पर्याय 1 ए व बी बरोबर। प्रश्न 8, जगातील पहिला फ्लोरोसेंट बेडूक कोणत्या देशात शोधण्यात आला? पर्याय 1 आफ्रिका, पर्याय 2 कॅनडा, पर्याय 3 भारत, पर्याय 4 अर्जेंटिना। उत्तर आहे पर्याय 4 अर्जेंटिना। प्रश्न 9, दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? पर्याय 1 गंगा नदी, पर्याय 2 यमुना नदी, पर्याय 3 सोम नदी, पर्याय 4 सरस्वती नदी। उत्तर आहे पर्याय 2 यमुना नदी। तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा। तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये पाठवा। थँक्यू।